आज या ठिकाणी 45 कोरडगाव संघर्ष समितीच्या वतीने कचरेवाडीतील कारखान्याच्या समोर या ठिकाणी रस्ता रोको केलेला आहे आणि जोपर्यंत या प्रश्नाला वाचा फुटत नाही तोपर्यंत या भागातील या शेतकऱ्यांनी असा पवित्रा घेतलेला आहे की रस्त्यावरील जनावर सोडायची नाहीत आणि ह्या रस्त्या रोको रस्त्यावरील वाहनंही पुढे जाऊ द्यायची नाहीत असा पवित्रा घेतल्यामुळे या ठिकाणी अतिशय मोठी गर्दी झालेली आहे आणि या गर्दीच्या ठिकाणी मोठमोठी वाहने या ठिकाणी अडकून आहेत. पुढील पूर्ण वाहतूक विस्कळीत झालेली आहे आणि हा असं या शेतकऱ्यांनी पवित्रा घेतलेला आहे.